नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला माझ्या आवडीची एक रेसिपी बनवून दाखवते. त्यासाठी बघा, हे रेशमीचे तांदूळ एक वाटे घेतलेले आहेत, तर ते आपण ह्या टोपात टाकून घेऊया आणि ह्याला स्वच्छ धुवून एक 10 मिनिटासाठी भिजत घालायचे. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, हे रेशमीचे तांदूळ आहेत. तुम्ही हे बासमती घेतले तरी पण चालेल. आता हे एक आपण भिजत घालूया 20 मिनिटासाठी. टोप गरम करत ठेवला, त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया. एकदम थोडंसं घालायचे, एक छोटा चमचा घातलेला आहे आणि आपण एक छोटा चमचा तूप घालायचे आणि हे दोन्ही आपण चांगलं गरम करून घेऊया. तेल आणि तूप गरम झालेलं आहे, गॅस एकदम बारीक केला आहे. थोडंसं जिरं 1/2 चमचा, 2 तेजपत्ते, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला विलायची, 2 साध्या विलायच्या, 4 मिरी, 1 चक्रीफूल आणि 3 लवंगा. हे आपल्याला थोडंसं साधारणसं ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचे. भाजलेलं आहे, आता हे आपण हे तांदूळ ह्यात टाकून घेऊया. तर हे 10 ते 20 मिनटं भिजत घालायचे आहेत आपल्याला, जास्त वेळ नाहीत भिजत घालायचे. टाकून घेतलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. रेशनिंगच्या तांदळाचं काय आहे, एक वाटी जर तांदूळ असले की नाही तर 2.5 वाटी पाणी वतायचं. जरा पाणी जास्त वतायचं, कारण त्याला पाणी जास्त लागतं, ते जुने तांदूळ असतात. कुकरमध्ये हा भात केला तरी चालेल. असं मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि गॅस आपला पहिला बारीक केला होता, मीडियम केलेला आहे. आता हा आपण भात शिजून देऊया. बारीक गॅसवर मी झाकून ठेवलं होतं. बघा किती मस्त असा झाला आहे, फडफडीत असा व्यवस्थित होतो अशा पद्धतीनं. आणि शिजलेला पण आहे. तुम्ही कुकरला लावला की नाही तर मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या करायच्या. आणि तुम्ही बासमती तुकडा तांदूळ घेतला तरी चालेल, हा रेशनिंगचा तांदूळ आहे. तुम्हाला आता मी कालवण बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा, ही वांगे घेतलेली आहे, ती 1.5 वांगं घेतलेले. मोठ्या आकाराचं एक घेतलं चालेल, 2 जरी घेतली तरी चालतेली. आणि 2 शेंगा घेतल्यात बघा, अशा कापून त्याचे साल काढून घेतलेले. आणि 2 बटाटे बारीक आकाराचे, बिन साल काढता असे मोठे मोठे कापलेले आहेत. आणि हे 150 ग्रॅम चिकन आहे बघा, सॉफ्टवालं चिकन आहे. ह्याच्या जागी तुम्ही मटण पण घेऊ शकता. टोप गरम करायला ठेवलं, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तर ते तेल काय करायचं, आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही. मी 1 चमचा टाकलेला आहे. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 2 तेजपत्ते आणि 1 बारीक आकाराचा कांदा पातळ उभा कापून घेतलेला आहे. हा कांदा आपण हलकासा पहिला भाजून घेऊया. कांदा बघा हलकासा भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हा बारीक आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतला आहे. त्यामुळे काय होतं, कालवण चांगलं मिळून येतं. म्हणून एक छोटावाला उभा कापायचा आणि एक छोटावाला बारीक कापायचा. आता आपण हा कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये बघा 2 चमचे आलं आणि लसूण एकदम बारीक कुटून घेतलं तरी चालेल, पेस्ट घेतली तरी चालेल. ते परतून घेऊया. परतून घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये मोठ्या आकाराचं 1 तंबाटं, तर बारीक असेल तर 2 टाकली तरी पण चालेल. आता हे पण आपण थोडंसं परतून घेऊया. परतून घेतलेलं आहे आणि गॅस आपला बघा मिडियम आहे. मिडियम गॅसवर मी सगळं केलं होतं. 1/2 चमचा जिरे धने पावडर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर. कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे, फक्त मिरची पावडर आहे. 1 चमचा गरम मसाला पावडर, ह्याच्या पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत. ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. परतून घेतलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये हे आपण भाज्या टाकून घेऊ. शेवग्या, शेंग, वांग आणि बटाटा. ही 1 नंबर लागतं बरं का भातावर खायला, तुम्ही करून बघा. आणि हे चिकनचे थोडे छोटे तुकडे केले तरी चालतील, फक्त सॉफ्टवालं आहे. हाडांसकट जरी असेल टाकलं तरी चालते, असं काय नाही की सॉफ्टच घ्यावं. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मटण जरी टाकलं तरी पण चालेल, पण 1 नंबर लागतो. तुम्ही करून बघा. रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा. आणि मी ह्याचं नाव तुम्हाला सांगणार नाही आहे, तुम्ही नाव सांगा मला ह्याला आपण काय नाव देऊ शकतो हे. आता हे मिनिटभर परतून घ्यायचे या मसाल्यामध्ये. सगळं तेलामध्ये परतून घेतलं आहे बघा, एकदम चांगलं मिनिटभर. आणि गॅस आपला अजून पण मिडियम आहे. आता ह्याच्यामध्ये हलकं कोमट पाणी टाकायचे. थंड पाणी टाकू नका, कोमट पाणी टाका. जेवढं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचे, कारण आपल्याला ह्यातले भाज्या पण शिजायचे आहेत. आणि हे जे मी दाखवणार आहे ना तुम्हाला, हे 5 ते 6 माणसं खाऊ शकतात. ह्याच्यावर वरण कोथिंबीर आणि आता हे बारीक गॅसवर शिजून देणार आहे मी. बारीक गॅसवर बघा ठेवलं होतं, शिजलंय बघा, एकदम मस्त असं झालेलं आहे. असं पद्धतीत होतं बघा. आणि चवीला तर एकदम इतकं वेगळं लागतं, तुम्ही करून बघा. ह्या भातासोबत हे कालवण खायचं, 1 नंबर लागतं. तुम्ही जर ह्याच्यावर चपातीभर फुलके वगैरे खाल्ले तरी चालेल, पण अशा पद्धतीचा भात करायचा आणि कालवण करायचं, मस्त लागतं. ही जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.